मुंबई इथून 10वीच्या परीक्षेसाठी आलेली विद्यार्थिनी लॉकडाऊनमुळे आष्टीमध्ये अडकून पडली. तिच्या मदतीसाठी प्रशासन धावले असून आष्टीच्या नायब तहसीलदार शारदा दळवी यांनी तिला मदतीचा हात दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दक्ष मित्र संस्थेचे अध्यक्ष अनंत देवा जोशी, माऊली पोकळे, महेश हजारे यांनी देखील मदत केली. एक संजना बसवा नावाची मुलगी जी मुंबईवरून आलेली आहे 10वीची परीक्षा देण्याकरिता, ती बहिस्त विद्यार्थिनी आहे, म्हणजेच की फॉर्म नंबर 17 भरून ती या ठिकाणी परीक्षेसाठी आली होती. मात्र लॉकडाऊनमुळे आज ती या आष्टी शहरामध्ये असल्याने ती मुंबईला जाऊ शकत नाही. ती तिच्या पालकांकडे जाऊ इच्छित आहे, मात्र आज रोजी आम्हाला तिला पाठवणं योग्य वाटत नाही किंवा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तिला आम्हाला मुंबईला पाठवणे आज रोजी योग्य वाटत नाही. 14 एप्रिल नंतर जर काही लॉकडाऊनमध्ये शिथिलता जर आली तर आम्ही तिची जाण्याची व्यवस्था करणार आहोत. त्याचबरोबर तिची आज रोजी राहण्याची व जेवणा खाण्याची सोय आम्ही केलेली आहे. तरी तिला आम्ही आज रोजी इथे येऊन आश्वस्त केलेलं आहे की कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल तर तिने आम्हाला कॉन्टॅक्ट करावा. प्रशासन तिच्या बाजूने सहकार्य करणार आहे, मदत करणार आहे. तर मी सर्व दक्ष मित्र संघटनेचे जे काही अध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत, स्वयंसेवक आहेत, त्यांचे धन्यवाद करते.